सुस्वागतम। मागच्या तासाला मी इयत्ता 8वी सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी चॅप्टर नंबर 1 लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स याबद्दलचा एक व्हिडिओ तयार करून पाठवलेला होता। अनेक पालकांचे यावर मेसेज आले की पूर्णपणे इंग्लिशमध्ये न घेता सेमीच्या वर्गाला विद्यार्थ्यांना याबद्दल थोडं मराठीमधून मार्गदर्शन करा। तर आपण बघूयात की नेमका आपण स्टडी करताना कशा प्रकारे आपण ह्या पाठाचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपला वर्ग हा सेमीचा आहे आणि त्या प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून इयत्ता 10वीला गेल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण सायन्स अँड टेक्नॉलॉजी या सब्जेक्टमध्ये येता कामा नये। तर काही महत्त्वाच्या गोष्टी मी या तासाला तुम्हाला सांगणार आहे, त्याप्रकारे तुम्ही या विषयाचा अभ्यास करायला सुरुवात करा। सर्वप्रथम इंट्रोडक्शनमध्ये बायोडायव्हर्सिटी म्हणजे नेमकं काय आणि ह्या क्लासिफिकेशनची गरज काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे। तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे आपण सर्वांनी ऑब्झर्व केलं आहे की डिफरन्स वेगवेगळ्या कम्युनिटीमधला, वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममधला, वेगवेगळ्या स्पेसीजमधला हा आपण पाहतो डिफरन्स हा वेगवेगळ्या इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक मटेरियलमधला, लिव्हिंग नॉन लिव्हिंग मटेरियलमधला हा आपण सभोवताली पाहत असतो। आणि बेसिकली हाच डिफरन्स हा काय आहे, तर बायोडायव्हर्सिटी आहे। आता क्लासिफिकेशनची गरज काय, बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची गरज काय, तर जेव्हा आपण ह्या संपूर्ण स्पेसीजला जवळजवळ 87 मिलियन स्पेसीज आहेत आणि ह्या 87 मिलियन स्पेसीजचा अभ्यास आपल्याला ज्यावेळेस करायचा असतो त्यावेळेस त्यांच्यामधल्या सिमिलरिटी आणि डिफरन्सनी जर आपण त्या स्पेसीजचा अभ्यास केला किंवा ग्रुपिझम करून जर त्या स्पेसीजचा अभ्यास केला तो जास्त सोयीस्कर असू शकतो किंवा ठरू शकतो, या कारणासाठी आपण ह्या स्पेसीजचं क्लासिफिकेशन करतो। म्हणून या चॅप्टरचं नाव देताना लिव्हिंग वर्ल्ड आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स असं देण्यात आलेलं आहे। तर हे सर्व पाहिल्यानंतर आपल्याला माहिती आहे की रॉबर्ट विटेकर नावाच्या शास्त्रज्ञांनी सेलच्या स्ट्रक्चरच्यानुसार किंवा वेगवेगळ्या क्रायटेरियानुसार, याच्यामध्ये सेल स्ट्रक्चर किंवा आणखीन लाईफस्टाईल किंवा पॅथोजेनिक रिलेशनशिप, मोड ऑफ न्यूट्रिशन आणि त्यांच्या युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर कॅरेक्टरनुसार या ऑर्गॅनिझमला 5 वेगवेगळ्या किंगडममध्ये डिवाईड केलेले आहे। यामध्ये आपल्याला सर्वांसाठी एक प्रश्न मी सांगतो आहे, पर्सनली माझ्या नंबरवर तुम्ही मेसेज करून सांगा की कोणत्या ऑर्गॅनिझमला आपण प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणतो। इयत्ता 5वी ते 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये हे आपलं झालेलं असेल, त्यामुळं विद्यार्थ्यांनी हा तास ऐकल्यानंतर मला पर्सनली मेसेज करून सांगा की सर, ह्या ऑर्गॅनिझमला आपण प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणतो आणि ह्या ऑर्गॅनिझमला आपण युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणत असतो। प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये आपण ऑर्गॅनिझमचं डिवायडेशन केल्यानंतर प्रोकॅरियोटिकमध्ये फक्त असतो किंगडम मोनेरा, युकॅरियोटिकमध्ये असतो तो म्हणजे युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, युनिसेल्युलरमध्ये परत प्रोटिस्टा नावाचं किंगडम आहे आणि त्याचबरोबर या प्रोटिस्टामध्ये सुद्धा परत पुढे 2 प्रकार होतात किंवा 2 किंगडम आपण करू शकतो, एक म्हणजे फंजाय आणि दुसरं म्हणजे प्लांटी। आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ॲनिमल्स हे किंगडम आपण शिकणार आहोत। तर आपल्या पुस्तकामध्ये एक फ्लो चार्ट आहे, तो फ्लो चार्ट अपूर्ण दिलेला आहे, तो फ्लो चार्ट ह्या दिलेल्या स्लाईडच्या मदतीने आपण पूर्ण करू शकतो। त्यानंतर आपण किंगडम मोनेराबद्दलची इन्फॉर्मेशन ज्यावेळेस बघतो तर काय करायचं, बेसिकली आपल्याला त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सबद्दलची इन्फॉर्मेशन लिहायची। मग ही कॅरेक्टरिस्टिकबद्दलची इन्फॉर्मेशन लिहित असताना काही नॉब्स आपण ठरवायचे आहेत। यामध्ये ते नॉब्स असे असू शकतात की त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे, ते ऑटोट्रॉफिक आहेत का हेटरोट्रॉफिक आहेत, ते युनिसेल्युलर आहेत की मल्टीसेल्युलर आहेत, ते परत त्यांचं सेक्स म्हणजे रिप्रोडक्शन कसं आहे,
तर हे नॉब्स ठरवल्यानंतर आपण त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहू शकतो. उदाहरणार्थ किंगडम मोनेराचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत वन सेल ऑर्गॅनिझम, म्हणजे ते एका सेलचं ऑर्गॅनिझम आहे, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नाही, नो न्यूक्लियस. न्यूक्लियस आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये पाहिलेलं आहे की न्यूक्लियस हा केंद्रकाच्या स्थानी असतो आणि तो त्या संपूर्ण पेशीचा किंवा त्या सेलचा ब्रेन म्हणून ॲक्ट होत असतो. आता परत इथं शब्द आला आहे प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, त्यानंतर स्मॉलेस्ट आणि सिम्पलेस्ट त्यांचं काइंड ऑफ लिव्हिंग थिंग्समध्ये ते आढळतात किंवा काय, याच्याबद्दलची सुद्धा इन्फॉर्मेशन आपण त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये लिहू शकतो. त्यानंतर ते ऑर्गॅनिझम्स आणखीन कुठं आढळत आहेत, त्यांचे एक्झाम्पल्स काय आहेत, हे देखील आपण किंगडम मोनेरामध्ये लिहू शकतो. त्याचप्रकारे प्रोटिस्टाबद्दलची सुद्धा इन्फॉर्मेशन कॅरेक्टरिस्टिक्स मी तुम्हाला या स्लाईडमध्ये सांगितलेली आहे. किंगडम प्रोटिस्टामध्ये ते ऑटोट्रॉप्स देखील आहेत आणि हेटरोट्रॉप्स देखील आहेत. त्याचप्रकारे फंजायबद्दलची इन्फॉर्मेशन आहे. त्याचप्रकारे मायक्रोब्स आल्यानंतर मायक्रोब्सबद्दलची इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे की मायक्रोब्सचं डिवायडेशन किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमचं डिवायडेशन कसं केलेलं आहे. तर मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये बॅक्टेरिया, प्रोटिस्टा, फंजाय, अल्गी हे प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. आणि मायक्रो ऑर्गॅनिझमची साईज इथं मी तुम्हाला सांगितलेली आहे की किती असू शकते, 10^9 म्हणजे नॅनोमीटर आणि 10^6 म्हणजे मायक्रोमीटर. नॅनोमीटर मायक्रोमीटर इतक्या सूक्ष्म स्थितीमध्ये मायक्रोब्स हे नेचरमध्ये आढळतात आणि हे फक्त आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या मदतीने पाहू शकतो किंवा इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपच्या मदतीने पाहू शकतो. त्यानंतर बॅक्टेरियाबद्दलचं इन्फॉर्मेशन तुम्हाला या स्लाईडमध्ये दिलेली आहे. इथे देखील तुम्ही बघू शकता ते युनिसेल्युलर आहेत किंवा मल्टीसेल्युलर आहेत, त्यांचं रिप्रोडक्शन कसं होतं, कोणत्या फेवरेबल कंडिशनला ते ग्रो करतात किंवा त्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या स्लाईडमध्ये बघायला मिळेल. त्यांची साईज किती आहे बघा, त्यांची साईज 1 mm ते 10 mm इतकी आहे, म्हणजे फक्त इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपमध्येच ते आपण पाहू शकतो. त्याचप्रकारे प्रोटोजुआ, त्याचप्रकारे फंजाय, त्यानंतर अल्गी आणि लास्ट वनला व्हायरसेस. अशा प्रकारे या पाठाची इन्फॉर्मेशन पूर्णपणे तुम्हाला मी त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सेंड केलेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ह्या पाठ करण्याची आवश्यकता नाही. फक्त आपण एक प्रकारचा चार्ट जर तयार केला किंवा एक प्रकारे विचार जर केला किंवा व्यवस्थित जर अध्ययन केलं तर आपण सांगू शकतो की दिलेल्या किंगडममधल्या स्पेसीज ह्या युनिसेल्युलर आहेत, मल्टीसेल्युलर आहेत, त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे, त्याचप्रकारे त्या कशाप्रकारे स्वतःची उत्पत्ती करत आहेत म्हणजे रिप्रोडक्शन करत आहेत आणि कोणत्या फेवरेबल कंडिशनला ते ग्रो करत असतात, एवढी इन्फॉर्मेशन आपल्याजवळ असली आणि त्यांच्याबद्दलचे एक्झाम्पल्स जर आपण व्यवस्थित लक्षात ठेवले तर आपल्याला ह्या प्रकरणातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित लिहिता येऊ शकतं. धन्यवाद. आपल्या समस्या किंवा आपल्या शंका कृपया मला पर्सनल माझ्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करा. मी आपल्याला माझ्यापरीनं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.